नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपले स्वागत। मी सिद्धी परदेशी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी देशातल्या गोरगरिबांना सुरुवातीला थोडे पैसे देण्यात आले पाहिजे अशी मागणी केली जाते। तर याबाबत बाळासाहेब थोरात काय म्हणतात आपण पाहूयात। या देशावर येणाऱ्या दोन संकटाची जाणीव आपण सर्वांना करून दिली होती। एक संकट होतं कोरोनाचं आणि दुसरं संकट होतं आर्थिक, आणि याला त्यांनी सुनामी असा उल्लेख त्याचा केला होता। आता त्या संकटातून आपण जातो आहोत। कोरोनाचं संकट आहेच, परंतु आता अर्थव्यवस्थेचं संकट निर्माण झालेलं आहे, आणि या अर्थव्यवस्थेच्या संकटाला सामोरं कसं जायचं, तर पुन्हा एकदा लोकसभेच्या वेळेस राहुलजींनी जी न्याय योजना आणली होती तिची आठवण येते आहे। आज जर अर्थव्यवस्था गतिमान करायची असेल तर पुन्हा एकदा गरिबाच्या खिशामध्ये पैसे घातले पाहिजे। त्याच्याजवळ 10,000 रुपये प्रथम आणि नंतर 7,500-7,500 सहा महिन्याची अशी रक्कम जर त्या कुटुंबाला दिली तर ती रक्कम ही अर्थव्यवस्थेच्या चलनामध्ये ताबडतोब येईल, व्यापाराचा व्यापार खुलेल, कारखानदारीची कारखानदारी चालेल, आणि त्याच्यातून संपूर्ण अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान होईल। आणि म्हणून हे आंदोलन आज आम्ही करतो आहोत ऑनलाईनच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये आदरणीय सुनीलच्या नेतृत्वाखाली। परंतु त्याचबरोबर आम्ही रोजगार हमीचे 100 दिवसावे 200 दिवस करावे, लघु व छोट्या उद्योगांना मदत करावी हे सुद्धा विषय आम्ही घेतले आहेत। 12 बलुतेदारांच्या बाबतीत सुद्धा मदत करावी ही मदत घेतली आहे, आणि हे सगळ्या मागण्या आम्ही केंद्र सरकारला करतो आहोत। केंद्र सरकार ही सकारात्मक आंदोलन आहे, एक चांगलं निवेदन आहे की जे त्यांनी स्वीकारावं, आणि या देशाच्या हिताकरता, सर्वसामान्याच्या हिताकरता, देशाच्या हिताकरता, या अर्थव्यवस्थेकरता ही आमची मागणी मान्य करावी, हे आंदोलन त्यासाठी सुरू आहे, आणि त्याला प्रचंड पाठिंबा हा संपूर्ण जनमानसातून आणि काँग्रेस जनातून मिळतो। आवाज एक परिपूर्ण सत्य।